हे तर माझी डाळ आणि ती मगाशी शिजत टाकलेले ते शिजून झाले आपलं, हे आता काढून घ्यायचे आणि फोडणी द्यायचे. मी तर कांदा कापून घेतले दोन, एक टमाटे घेतले, कोथिंबीर आलेलं म्हणजे लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली आणि कढीपत्ता आणि मिरची पावडर एक टाकणार आहे त्याच्यामध्ये, सांबर आणि आपले हळद मीठ चटणी मसाला जिरी मोहरी हे आपण थोडं थोडं त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. चला आता मी ही काढून घेते ताटामध्ये, फोडणीला देते सांबर. मी कढई तापायला ठेवली, काढून घेतले ताटामध्ये. आता कांदा भाजायला टाकणार आहे मी कढईमध्ये. कांदा टाकले, तेल पण टाकले आणि इकडं पाणी ठेवले कुकरमध्ये. विडले आपल्याला लगेच ठेवायचं वापर. तर कुकरमध्ये पाणी ठेवले गरम करायला, इकड आपल्याला विडल्या वापलून घ्यायच्यात. आणि मी इकडे सांबर टाकणार आहे. आता कांदा टाकलाय भाजायला, तेल पण टाकले, कांदा भाजतोय. आणि तणीसा टाकते इकड विडल्या, ह्याच्यात तणीसा आता तेल लावून घेते भांड्यांना. आपल्या या भांड्यांना तेल लावून झाले सगळं. आता ह्याच्यात भरून इथं वापरायसाठी ठेवायचे. मी ह्याच्यात मोहरी टाकली, करपाय लागला का, आणि जिरी टाकून घेते ह्याच्यामध्ये. कोथिंबीरची आल्याची पेस्ट केलेली टाकते. ठेवलंय आता झाकून ठेवायचं ह्याला 10-15 मिनिट. मी इथं हे भाजलंय आपलं चांगलं सांबर, हे टाकते मसाला टाकते. मी ह्याच्यात मसाला टाकून घेते एक चमचा हळद आणि सांबर मसाला आणि तरी पावडर. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेते. ह्याच्यात टाकून झालंय आपलं, हे पण चांगले परतलेले. आता मी ही टाकून घेते ह्याच्यात. मीठ मी एक चमचा टाकून घेते ह्याच्यात. आपलं सांबर मी फोडण्यात दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी सांबर केले, त्याच्यामध्ये ना कोथिंबीर हळदी टाकायची, कोथिंबीर टाकून देते. सांबर आपल्या इथं फोडण्याला दिलेला आहे. आता पुरस्त उकळायचं बाकी झालं सांबर. आपण इकडे विडले टाकले, विडले पण आलं तू आकडे. गॅस थोडस वाढते. मी विडले वापरल्या का बघते. यो भाजते. वाव कसलं भाजी झाले, चाकूने चेक करून बघते. झालं झालं विडले आपल्या. मी आता हे काढून घेते. सांबर पण आपलं उकळतं इकडं. विडल्या झाल्या, दुसरं भांडे लावते. माझ्या विडल्या कसं झालं सांगा आणि सांबर केलेलं पण सांगा कसं झाले मला कमेंट. चांगलं शिजलेत आपल्या विडल्या. मी आता ह्याला काढून घेणार आहे.
जब पसंद आवे ना विडले ना आपल्या सगळे लय भारी निघायला लागले खाली थोडं पण चिटकून राहिला नाहीतर लय राहत लय भारी निघायला लागली सगळे असं आता मी दुसरं कुकर लावते या माझे विडले बनवून झाले सांबर पण इथं झाले आणि विडले पण बनवून झालेत आता कसं झालेत नक्की कमेंट करून सांगा मला माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मी आता ही कृष्णाला खायला देते कृष्णा आणि आत्ते बसल्यात खाली चिवडा लाडू खात कृष्णाला कृष्णा ही खायचं करा विडली माझी विडली बनवून झाली मी कृष्णाला आणि आत्यांना देते खायला कृष्णा देऊ खा 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 लवकर कशी झाली सांग बर का हा ती तुझा आज या तिखट ना घेऊ खातो खाणार नु चांगली लागते का गरम आहे ना मग आताच केले बाळा ती गरम असणारच कशी झाली सांग रे कशी झाली रे कृष्णा चांगली एक नंबर म्हणलं रे कृष्णा मला तिकट झाली पण एक नंबर झाली तिकट झाली तिकट लागली कृष्णाला विडली दिली कृष्णाला नातनला कृष्णा मला म्हणते छान झाली बारी पहिल्यांदा फक्त तिकट झाली मम्मी म्हणते त्याला तिकट लागली एक नंबर सगळ्यांना बाय 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 पुढच्या वेळेस भेटू आपण कृष्णा काय काय करते बघायला कृष्णा सगळ्यांना बाय, बाय।